माझी वांग्याची सगळ्यात फेवरेट रेसिपी वांग्याचं भरीत. आमच्या घरात ही सगळ्यांची ती फेवरेट आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी होते. तर आपण वेळ न घालवता पटकन करायला सुरुवात करूया वांग्याचं भरीत. आपण इथे भरताचं वांगं घेतलेलं आहे, त्याला आपण सुरुवातीला तेल लावून घेऊया. मी सगळीकडनं असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. आता आपण गॅस सुरू करूया. आपल्याला हे सगळीकडनं छान खरपूस भाजून घ्यायचंय. असं फिरवून फिरून आपल्याला भाजायचं. ते आपण हे आता वांगं चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेले. आपण आता हे थोडस उभं करूया असं, म्हणजे तो खालूनही व्यवस्थित ते भाजलं जाईल. व्यवस्थित आता हे भाजून झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. आणि ह्याच्यावर आपण एक डिश उलटी करून ठेवूया आणि एक 5 मिनिटं वाट बघायची. आता आपण त्याची साल आहे ते काढूया. हे सगळं आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता आपण एक बाउल घेऊया, त्यात हे वांगं घेऊया, एक चमचा घेऊया आणि हे देठ आपण काढून घ्यायचंय. आणि छान असं आपण हे मॅश करून घेऊया पूर्णपणे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया. 2 कांदे घेतलेत बारीक चिरून. त्यानंतर हिरवी मिरची साधारण 2 ते 3 आहेत. त्यानंतर कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे, त्यानंतर दही आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. सगळं मिक्स करून झालेलं आहे. आपलं भरीत तयार आहे. बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे. आता आपण एक छान बाउल मध्ये ते काढून घेऊया. वांग्याचं भरीत आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी यासारखा दुसरा बेतच नाही. तर तुम्ही काय करताय, बाजारात जाणार आहात, वांगं घेऊन येणार आहात, भरीत करणार आहात, मला कळवणार आहात आणि रुचकर मेजवानी पाहत राहणार आहात.